मागील लेक्चर आपण सॉइल पोल्युशन म्हणजे काय किंवा लँड पोल्युशन म्हणजे काय तर बघितलेलं आहे. ते अशा आहे की कशामुळे होते सॉइल पोल्युशन किंवा लँड पोल्युशन, त्याची कारण काय काय आहेत ते आपण आठ कारणे पाहिलेले आहेत. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच काय कारखानदारी, मायनिंग म्हणजे उत्खनन जमिनीचं जे करतो आपण बॉक्साईडचं वगैरे ते म्हणतो आपण मायनिंग. त्यांना ॲग्रिकल्चर शेती म्हणजे जे पेस्टिसाइड्स वगैरे केमिकल वापरतात ते. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट, सिवेज म्हणजे काय तर जे वेस्ट वॉटर आहे त्याला आपण सिवेज ट्रीटमेंट म्हणतो. त्यानंतर ओव्हर क्राऊडेड लँडफिल्स म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी कचरा जास्त टाकला तर त्याच्यामुळे सुद्धा पोल्युशन होते. कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज म्हणजे बांधकामाचं जे साहित्य वेस्टेज आहे त्याच्यामुळे पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, जंगलतोडमुळे काय होतं जमिनीची धूप होते त्यामुळे जमिनीचं पोल्युशन होऊ शकते. त्यानंतर ऑर्गनायझेशन म्हणजे शहरीकरण, की शहरीकरण लोकांचं फ्लो वगैरे आता शहराकडे जास्त आहे तर त्यामुळे काय होते की त्या ठिकाणी सिवेज वॉटर वगैरे जे असेल त्यामुळे त्या ठिकाणी पोल्युशन जास्त प्रमाणात बघायला मिळते. ही सर्व कारण आहेत. याच्या पुढचा जे पॉईंट आहे इफेक्ट बघू आपण की लँड पोल्युशनचा इफेक्ट काय, इफेक्ट ऑफ लँड पोल्युशन, की लँड पोल्युशनमुळे काय काय परिणाम होतात किंवा सॉइल पोल्युशनमुळे कोणकोणते परिणाम होतात ते बघू आपण या ठिकाणी. इफेक्ट्स ऑन एनवायरमेंट, इफेक्ट ऑन एनवायरमेंट, सॉइल पोल्युशन इफेक्ट ऑन एनवायरमेंट हे सॉइल पोल्युशनचा किंवा लँड पोल्युशनचा इफेक्ट पर्यावरणामध्ये कशा पद्धतीने होतो तर फर्स्ट आहे ग्राउंड वॉटर पॉइझनिंग, ग्राउंड वॉटर पॉइझनिंग म्हणजे काय तर जे जमिनीची जर पोल्युशन झालं मृदेचं तर जे पाणी आहे पावसाचं पाणी किंवा इतर पाणी ते पाणी जमिनीवरती जमिनीमध्ये ते पाणी मुरेल. पण पाणी मुरत असताना जमिनीमध्ये काय त्या जमिनीवरती जे पोल्युशन झालेले घटक आहेत ते त्या पाण्याच्या माध्यमातून खालती ग्राउंड वॉटरमध्ये जातील आणि त्या ग्राउंड वॉटरचं पोल्युशन त्या ठिकाणी होईल, ग्राउंड वॉटरचं पॉइझन तयार होईल. कारण की आपण जमिनीवरती कीटकनाशक वगैरे वापरतो तर कीटकनाशक ज्यावेळी पावसाचं पाणी जमिनीवरती येतं त्यावेळी त्या पाण्यामध्ये ते कीटकनाशक जे घटक आहेत पेस्टिसाइड्स जे आहेत ते सर्व घटक काय होतात त्याच्यामध्ये डिझॉल्व होतात आणि ते त्याच्या माध्यमातून काय होतात जमिनीमध्ये जातात. त्यामुळे जमिनीखाली आपल्याला जे बोअरचं पाणी म्हणतो आपण बोअरला पाणी वगैरे लागते जमिनीमध्ये किंवा विहिरीला वगैरे पाणी लागते जमिनीमध्ये ते पाणी काय होईल पॉइझन होईल, खराब होऊन जाईल. त्यानंतर वॉटर न्यूट्रिएंट एनरिचमेंट, वॉटर न्यूट्रिएंट, वॉटर न्यूट्रिएंट एनरिचमेंट आता केमिकल जे आहे नायट्रोजन फार्म्स साठी वापरला जातो किंवा जो न्यूट्रिएंट्स त्याचा इफेक्ट हा बॉडीज ऑफ फिश आणखी यांच्यावरती होऊ शकतोय लाईफ फॉर्म्सवरती. तर वॉटर पाण्याचे पोषक संवर्धन जे पाण्यामध्ये जे घटक पाहिजेत त्याचं संवर्धन होत नाही त्यामुळे त्याचा आपल्याला फिश किंवा इतर जे जलचर प्राणी आहेत त्याच्यावरती परिणाम झालेला बघायला मिळतोय. नंतर सॉइल इरोजन, सॉइल इरोजन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला मातीची धूप, सॉइल इरोजन म्हणजे आपल्याला लँड पोल्युशन डिफॉरेस्टेशन आपण म्हणतो. जंगलतोड जर झाली तर त्या जंगलतोडीमुळे काय होऊ शकतंय की जमिनीची धूप होऊ शकते किंवा नदीकाठी किंवा ओढ्याकाठी आपण जर जमीन बघितली तर पाण्याच्या प्रभावातून ती काय होऊ शकते माती वाहून जाऊ शकते. कारण की
जर त्या ठिकाणी झाड नसतील, झाडाची आपण तोड केली, समजा एखादं जमीन ओढाकाठी आहे किंवा नदीकाठी आहे, तर त्या ठिकाणी वृक्ष जर भरपूर असतील तर त्या जमिनीचे जरी पावसाच्या पाणी महापुरातनं जर पाणी आलं त्या ठिकाणी, तरी पाणी जेव्हा निघून जाईल त्यावेळी जमीन आहे तशी राहते, त्या ठिकाणी जमिनीची धूप होत नाही, माती पाण्याबरोबर वाहून जात नाही, कारण की त्या ठिकाणी झाडं वगैरे जास्त प्रमाणात असल्यामुळे ती झाडांची मुळं जी आहेत ती माती घट्ट पकडून ठेवतात. जर त्या ठिकाणी आपण वृक्ष तोड केली तर इझिली ती जमिनीची जी माती आहे त्या ठिकाणी ती माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर निघून जाईल आणि त्या ठिकाणी आपल्याला सॉइल इरोजन बघायला मिळेल, मातीची धूप झालेली बघायला मिळेल. त्यानंतर सेटिंग हॅबिटेट, progress, animals are forced to move to find shelter and food. तर आता जंगली प्राणी जे आहेत ते अन्न पदार्थाच्या शोधात असतात, तर त्या ठिकाणी जर वृक्षतोड वगैरे झाली, सॉइल पोल्युशन झालं, लँड पोल्युशन जर त्या ठिकाणी झालं तर ते प्राणी त्या ठिकाणी स्थलांतर होतील, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील, स्थलांतर म्हणतो आपण त्याला, ऍनिमल स्थलांतर. तर जे प्राणी आहेत वन्य प्राणी ते त्या ठिकाणी थांबणार नाही, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतील, कारण की त्या ठिकाणी त्यांना जे पोषक वातावरण पाहिजे किंवा जे घटक आहेत अन्न पदार्थ आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर इन्क्रीज द रिस्क ऑफ फॉरेस्ट फायर, इन्क्रीज द रिस्क ऑफ फॉरेस्ट फायर, फॉरेस्ट फायर. तर द ड्राय कंडिशन्स क्रिएटेड बाय पोल्युटंट्स इन द सॉइल हेल्प टू क्रिएट द परफेक्ट एन्व्हायरमेंट फॉर फॉरेस्ट फायर्स. तर याच्यामुळं जंगलामध्ये वनवा जो आहे तो जास्त लागण्याचे चान्सेस आहेत, हा एक इफेक्ट होऊ शकतोय. त्यानंतर वुमन कॅन ऑल्सो एक्सप्रेस निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स दॅट कॅन इन्फ्लुएन्स क्वालिटी ऑफ लाईफ अँड हेल्थ. तर मानवावरती, मानवी जीवनावरती जर परिणाम केला तर स्किन कॅन्सर किंवा स्किन डायजेस्ट किंवा डिसऑर्डर ब्रेथिंग अशा प्रकारचे रोग आपल्याला बघायला मिळू शकतात, कॅन्सरसारखे आजार जास्त प्रमाणात उद्भवू शकतात. त्यानंतर लँड पोल्युशन, डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन त्याच्यामध्ये देखील इफेक्ट आपल्याला बघायला मिळू शकतोय, की लहान मुलांच्यामध्ये वाढ जे आहे, विकास जे आहे तो आपल्याला त्याच्यावर परिणाम झालेला बघायला मिळू शकतोय. हे सर्व घटक कावरणे सॉइल पोल्युशनचा इफेक्ट झालेला बघायला मिळतोय, लँड पोल्युशनचा, की ग्राउंड वॉटर जमिनीचं पाणी खराब होऊ शकतंय, वॉटर न्यूट्रिएंट इन्व्हेस्टमेंट पाण्याची जी पोषकता आहे ती कमी होऊ शकते, त्याच्यामुळे जे जलचर प्राणी आहेत आलगी किंवा फिश वगैरे त्यांच्यावरती त्याचा इफेक्ट होऊ शकतोय. सॉइल इरोजन, मातीची धूप होऊ शकते, नदीकाठची जमीन आहे ती पाण्याच्या प्रवाहानं निघून जाऊ शकते. त्यानंतर शिफ्टिंग हॅबिटेट, जंगली प्राणी जे आहेत, वन्यजीव प्राणी आहेत ते स्थलांतर करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील, कारण की त्या ठिकाणी जमिनीची धूप झालेली असणार आहे किंवा सॉइल पोल्युशन असल्यामुळे त्यांना त्या पद्धतीचा अन्न पदार्थ त्या ठिकाणी भेटणार नाही. त्यानंतर इन्क्रीज द रिस्क ऑफ फॉरेस्ट फायर, जंगलामध्ये आग लागण्याचे जास्त चान्सेस आहेत, आणि मानवी जीवनावर बघायला गेलं तर कॅन्सर किंवा स्किन सारखे स्किन त्वचारोग जे आहेत किंवा कॅन्सरसारखे आजार मानवाला त्या ठिकाणी उद्भवू शकतात. ठीक आहे, हे लिहून घ्या पॉईंट. नेक्स्ट पॉइंट घ्या, प्रिव्हेंशन फॉर लँड पोल्युशन. प्रिव्हेंशन फॉर लँड पोल्युशन, आता जमिनीचं जे
पोल्युशन होत आहे, मृदेचं पोल्युशन जे आहे ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रिव्हेंशन। प्रिव्हेंशन म्हणजे काय, थांबवणे। तर थांबवण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे। तर फर्स्ट आहे प्रॉपर वेस्ट डिस्पोजल, प्रॉपर वेस्ट डिस्पोजल। आता जे वेस्टचे वाटर आहे किंवा वेस्ट सिवेज आहे किंवा इतर जे वेस्ट कचरा आहे त्याचे योग्य ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, डिस्पोज केलं पाहिजे, योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे। ती जर आपण जमिनीवरती कुठेही नेऊन टाकलं तर त्या जमिनीचं प्रदूषण होणार आहे। तर सर्वप्रथम आपण काळजी केली पाहिजे की काय, तर गावचा जो कचरा आहे तो एखाद्या ट्रॅक्टरमध्ये भरून योग्य ठिकाणी, गावाच्या बाहेर जी पडीक जागा आहे योग्य ठिकाणी, अशा ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली पाहिजे। किंवा जे वेस्ट सिवेज वाटर आहे त्याचंही आपण योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली पाहिजे। ते जर पाणी चांगल्या जमिनीमध्ये गेलं किंवा ज्यामुळे चांगल्या जमिनीत तो कचरा पडला तर त्या ठिकाणी मृदेचं प्रदूषण होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला जे अन्न पदार्थ किंवा क्रॉप्स जे आहेत त्याच्यावरती इफेक्ट झाल्याला बघायला मिळेल। त्यानंतर सेकंड, रियूज रिसायकल अँड रिकवर। आता रिड्यूस म्हणजे काय, तर आपण फर्स्ट चॅप्टर जे आहे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल आणि रिकवर आर फोर म्हणून आपण बघितलेले आहे की चार घटक कोणकोणते, तर रिड्यूस, रियूज, रिसायकल अँड रिकवर हे चार घटक आहेत, हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलेले आहे। तर पहिल्या चॅप्टरमध्ये शेवटीच्या भागामध्ये हे बघितले आहे, पुन्हा एकदा ते व्हिडिओ बघा तुम्ही। तर रिड्यूस म्हणजे काय, जर आपण दैनंदिन जीवनामध्ये नॉन बायोडिग्रेडेबल ज्या वस्तू आहेत की ज्या वस्तू कुजत नाहीत किंवा त्यांचा नाश होत नाही अशा वस्तू आपण वापरता कामा नये। आता काही दिवसापूर्वी प्लॅस्टिकवरती बंदी आलेली आपण बघितलेली आहे, तर प्लॅस्टिकच्या पिशवीवरती का बंदी आलेली आहे, तर त्या पिशव्या काय होत नाहीत, नाश होत नाहीत, निघून जात नाहीत, कुजत नाहीत, खराब होऊन जात नाहीत, तर त्या आहे तशाच राहतात, त्याच्यामुळे पोल्युशनचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे आपण रिड्यूस म्हणजे काय, तर कमी करणे, ज्या नॉन बायोडिग्रेडेबल ज्या मटेरियल्स ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत, त्या वस्तू आपण वापरता कामा नये, त्या कमी केल्या पाहिजे। त्यानंतर रियूज किंवा रिसायकल, रियूज म्हणजे काय, तर एखादी वस्तू जी आहे ती खराब झालेली आहे पण त्या वस्तूपासून आपण दुसरी एक वस्तू बनवून त्याचा रियूज करू शकतोय। रिसायकल म्हणजे आपण ती वस्तू खराब झालेली आपण फेकून द्यायची नाही, तर ती जवळपासच्या इंडस्ट्रीमध्ये पाठवायची आहे। आणि रिकवर म्हणजे काय, तर त्याच्यापासून नवीन वस्तू आपण ती बनवायची आहे। तर ह्या आपण चारही गोष्टी दिल्या, तर रियूज म्हणजे काय, नॉन बायोडिग्रेडेबल जे मटेरियल आहे ते आपण वापरायचं नाही आहे, तर बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरायचं आहे त्या ठिकाणी, त्यानंतर रियूज करायचं आहे, त्यानंतर रिसायकल। जर एखादी वस्तू पूर्णच खराब झाली असेल, प्लॅस्टिकची खुर्ची समजा पूर्ण बाद झाली असेल, तर ते आपण काय केले पाहिजे, नियरबाय इंडस्ट्री मध्ये रिसायकल करण्यासाठी ती पाठवली पाहिजे। त्यानंतर रिकवर, काही गोष्टी आहेत ते आपण रिकवर केल्या पाहिजे नवीन। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे बायोडिग्रेडेबल जे प्रॉडक्ट आहे, नाश होणारे प्रॉडक्ट असे वापरले पाहिजेत आपण, की निसर्गामध्ये ते टाकल्यानंतर ते आपोआप नामशेष झाले पाहिजेत, कुजून त्याचे नष्ट झाले पाहिजेत, असे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत। नॉन बायोडिग्रेडेबल वापरून चालणार नाही, कारण की ते कुजत नाही, प्लॅस्टिकची पिशवी वगैरे वापरून चालणार नाही आहे। त्यानंतर क्रिएट डम्पिंग ग्राउंड अवे, क्रिएट डम्पिंग ग्राउंड अवे। तर आपण गारगोटी सारख्या ठिकाणी बघतोय, पालीच्या घाटामध्ये बघितलेलं आहे आपण की गारगोटीमध्ये जो केर कचरा आहे तो केर कचरा सर्व घंटा गाडी जे आहे त्याच्या माध्यमातून भरून तो केर कचरा पालीच्या त्या कॉर्नरला आणून ओतला जातोय, हनबरवाडीच्या पुढल्या बाजूला आपण सर्वांनी बघितलेला आहे। तर
असे एखाद्या ठिकाणी लोकेशन ठरवलं पाहिजे की त्या ठिकाणी सर्व जो कचरा आहे शेतीचा शहराला तो सर्व कचरा त्या ठिकाणी नेऊन डंपिंग करायचा आहे. तो चांगल्या ठिकाणी चांगल्या मातीमध्ये डंपिंग करून चालणार नाही, नाहीतर लँड पोल्युशन होऊ शकते. त्यासाठी क्रिएट डंपिंग ग्राउंड हवी की शहरापासून काही अंतरावर ते डंपिंग ग्राउंड जे आहे ते तयार केलं पाहिजे. डू ऑर्गॅनिक गार्डन, त्यानंतर काय डू ऑर्गॅनिक गार्डन. आता सेंद्रिय बागकाम केलं पाहिजे. जे बगीचे आहेत किंवा शेती आहे तर त्या आपण सेंद्रिय पद्धतीने त्या ठिकाणी शेती किंवा बागकाम करणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या जमिनीची शेतीची पोल्युशन होणार नाही. ठीक आहे, देऊ घ्या पॉइंट. लँड किंवा सॉइल पोल्युशन जे आहे ते लँड किंवा सॉइल पोल्युशन हे थांबवायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण, प्रॉपर वेस्ट डिस्पोजल, की जे वेस्ट जे आहे सिवेज वाटर किंवा इतर ज्या वेस्ट गोष्टी आहेत त्या प्रॉपर ठिकाणी डिस्पोज केल्या पाहिजेत. रिड्यूस, रिसायकल, रिकवर, रियूज या गोष्टीचा फॉर्म्युला आपण वापरला पाहिजे. त्यानंतर ब्यू बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट, ज्या गोष्टीचा नाश होऊ शकतो कुजू शकतात असल्याच वस्तू आपण वापरल्या पाहिजेत. प्लॅस्टिक वगैरे वापरून चालणार नाही कारण की ते नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्यानंतर क्रिएट डंपिंग ग्राउंड हवी की शहराच्या किंवा गावच्या काही ठिकाणी अंतरावर एक जागाशी लोकेशन केली पाहिजे की त्या ठिकाणी सर्व शेतीचा किंवा गावचा केर कचरा येऊन त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंड केलं पाहिजे. त्यानंतर डू ऑर्गॅनिक गार्डन की सेंद्रिय पद्धतीनं शेती किंवा बागकाम करणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे काय होणार नाही, पोल्युशन होणार नाही. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे नेक्स्ट वॉटर. आपण या ठिकाणी लँड पोल्युशन किंवा सॉइल पोल्युशन जे जमिनीची धूप होते किंवा हे जमिनीचं प्रदूषण मृदेचं पोल्युशन किंवा भूमीचं जे प्रदूषण होत आहे ते या ठिकाणी बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आपण वॉटर पोल्युशन कडे जाऊ. फर्स्ट आपण वॉटर, वॉटर म्हणजे काय बघू आपण. तर या पृथ्वीवरती सर्वसाधारण 71% पाणी आहे. 71% अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. सरफेस सरफेस covered with water. Covered with water. ही पृथ्वीचा 71% भूभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. त्याच्यामधला 97% सलाइन वॉटर आहे. सलाइन वॉटर आणि 3% आहे ते फ्रेश वॉटर आहे. 3% फ्रेश वॉटर. तर या पृथ्वीमध्ये 71% भूभाग आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. तर त्या 71% मधला 97% हे समुद्राचं पाणी आहे आणि उर्वरित 3% पाणी आहे ते गोड पाणी आपण म्हणतो फ्रेश वॉटर. ते आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो ते फ्रेश वॉटर 3% प्रमाण त्याचं आहे. त्यानंतर बघा सोर्सेस ऑफ वॉटर नेक्स्ट पॉइंट. Sources of water. Sources of water. पाण्याचे स्रोत, पाण्याचे स्रोत म्हणतो आपण त्याला पाण्याचे स्रोत. तर सोर्सेस ऑफ वॉटर तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे.
एक सरफेस वॉटर एंड सेकंड ग्राउंड वॉटर. फर्स्ट सरफेस वॉटर, सरफेस वॉटर. आता सरफेस वॉटर मध्ये कोण कोणतं वॉटर येतं? तर लॅक फर्स्ट आहे. लॅक म्हणजे काय? लहान सरोवर, सरोवर म्हणतो आपण त्याला, लहान सरोवर. सेकंड पॉन्ड्स, त्याला तलाव म्हणतो आपण, तलाव. थर्ड रिवर, रिवर्स म्हणजे नदी. त्यानंतर फोर सी, समुद्र माहिती आपल्याला. त्यानंतर ग्राउंड वॉटर, दोन प्रकार पडतात ग्राउंड वॉटर. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ओपन वेल्स, ओपन वेल्स, विहीर म्हणतो आपण त्याला, विहीर, ओपन वेल्स. ट्यूब वेल्स, ट्यूब वेल्स. त्यानंतर नळी विहीर म्हणतो आपण त्याला, नळी विहीर, नळी विहीर. त्यानंतर थर्ड आहे बोर वेल्स, त्याला बोर म्हणतो आपण, बोर. तर पाण्याचे सोर्स दोन प्रकारे वर्गीकरणार आहे, एक सरफेस वॉटर आणि सेकंड ग्राउंड वॉटर. जे पृथ्वीवर जमिनीवरती आपल्याला पाणी बघायला मिळते त्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो, आणि जमिनीच्या भूगर्भामध्ये जे पाणी बघायला मिळते त्याला आपण ग्राउंड वॉटर असे म्हणतो. तर फर्स्ट आहे लॅक, लहान सरोवर वगैरे तुम्हाला माहिती आहे तर त्याला आपण लॅक वॉटर म्हणतो. पॉन्ड्स वॉटर, तलाव माहिती आहे तुम्हाला, काही ठिकाणी कणभा तलाव वगैरे माहिती असेल तर त्याला आपण पॉन्ड्स म्हणतो. तर रिवर्स, रिवर म्हणजे नदी, वेदगंगा नदी वगैरे माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर सी, समुद्र माहिती आहे तुम्हाला. तर या सर्व पाण्याला आपण सरफेस वॉटर म्हणतो. त्यानंतर ग्राउंड वॉटर म्हणजे काय? पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे पाणी सापडते त्याला आपण ग्राउंड वॉटर असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये ओपन वेल्स म्हणजे विहीर, सर्वांना विहीर माहिती आहे. त्यानंतर ट्यूब वेल्स, ट्यूब वेल्स म्हणजेच काय? तर बोर सारखंच असतंय, बोर मारलेली असते पण त्याच्यामध्ये मोटर बसवलेली असते आणि मोटरच्या साह्याने काय केलं जातंय, बाहेर पाईप बसवली जाते, त्या पाईपमधून ते पाणी फेकत असते. म्हणजेच काय? बोरचाच प्रकार आहे. तर त्या ठिकाणी किंवा शेती पंप आपण म्हणतो, ट्यूबवेल्स पंप बसवून सुद्धा पाणी आपण येऊ शकतो त्याला ट्यूबवेल्स म्हणतो. जे पाईपमधून पाणी फेकलं जाते बाहेर त्याला ट्यूबवेल्स म्हणतो. नंतर बोरवेल्स, बोरवेल्स म्हणजे बोरचा पण पाणी पंपानं फेकत होतो, म्हणजे पंप मारल्यानंतर बाहेर पाणी पडतंय बघा, पंपाच्या हँडल जेव्हा आपण प्रेस करतो त्यावेळी पाणी बाहेर पडलं जाते त्याला आपण बोरवेल्स असे म्हणतो. हे सर्व पाण्याचे सोर्स आहेत. लिहून घ्या.